नमस्कार, किमंतु लाईव्ह मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रश्न आणि उत्तरे या मालिकेमध्ये आजचा आपला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला असावा का? हा प्रश्न आपल्याला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा विषय आला की सर्वत्र विचारला गेलेला किंवा चर्चेला आलेला दिसतो। इंटरनेटवर तो अत्यंत जहाल रीतीने कधी कधी आपल्याला इतरत्र फिरताना दिसतो। या प्रश्नाच्या उत्तराला दोन्ही बाजूंनी समर्थक आणि विरोधक आपापल्या परीने उत्तर देताना आपल्याला दिसतात। माझ्या कोरा वेबसाईटच्या अकाउंटला माझ्या काही मित्रांनी हा प्रश्न मला विचारला आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवावा असं विनंती केली, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की इतिहास एक असं शास्त्र आहे की जे अवलोकनाचं शास्त्र आहे। म्हणजे इतर शास्त्रामध्ये जसं रसायनशास्त्र आहे की आपण एखादा प्रयोग करतो, प्रयोग केला की आपल्याला त्याचं रिझल्ट समोर दिसतो आणि त्याच्यावरून आपण गोष्टी ठरवू शकतो। इतिहासामध्ये अशा आपल्याला एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी प्रयोग करता येत नाहीत आणि ते प्रयोग करून त्याचा काय निकाल लागतो त्याच्यावरून ती गोष्ट खरी का खोटी ठरवता येत नाही। इतिहासामध्ये आपल्याला कागदपत्र तपासावी लागतात आणि कागदपत्रांवरून काही आडाखे बांधावे लागतात आणि त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे, कारण आपण कोणी इतिहासामध्ये मागे जाऊन ती गोष्ट पाहू शकत नाही। काही काही वेळेला अशी अवस्था येते की कागदपत्र देखील उपलब्ध नसतात, त्यावेळेला आपल्याला फक्त आणि फक्त अनुमानाने ती गोष्ट, तर्काने ती गोष्ट विचार करून काही ना काही त्याच्यावर एका निष्कर्षाप्रत यावं लागतं। हा जो प्रश्न आहे हा अशा पद्धतीचा प्रश्न आहे। एकतर हा इतिहासातला प्रश्न आहे, कोणी ती गोष्ट बघायला मागे जाऊ शकत नाही, आणि दुसरी गोष्ट की कागदपत्र देखील या विषयावर उपलब्ध नाही आहेत। म्हणजे कोणत्या विश्वसनीय कागदपत्रामध्ये कोणत्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला हे लिहिलेलं नाही आहे। ते आपण विश्वसनीय कागदपत्र किंवा ज्याला आपण मराठा इतिहासाची संसाधनं म्हणतो, ज्या काही मुख्य बकरी आहेत किंवा संस्कृत ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये हा प्रश्न नाही आहे। हा आला कुठून हा नंतरची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आता मी जात नाही, कारण तो विषय परत मोठा विषय होईल। पण विश्वसनीय ग्रंथांमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे आपण म्हणू शकत नाही की कोणी हा प्रश्न विचारला असेल। पण विश्वसनीय ग्रंथांमध्ये नाही आहे म्हणून असं काही झालं नसेल असं देखील आपण म्हणू शकत नाही। म्हणून मी प्रश्न विचारताना असा विचारला किंवा आपल्या या व्हिडिओचं आपण जे नाव ठेवलं आहे ते नाव ठेवताना अशा रीतीने ठेवलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला असावा का? कारण आपण फक्त एवढंच विचार करू शकतो किंवा एवढंच विचारू शकतो सध्याच्या घडीला आणि याच गोष्टीवर विचार करू शकतो, कारण ही गोष्ट सिद्ध करणारे कुठले पुरावे नाही आहेत आणि ही गोष्ट सिद्ध न करणारे देखील कुठले पुरावे नाही आहेत। मग अशा वेळेला इतिहासात काय झालं असेल किंवा बाकीच्या देशांच्या इतिहासामध्ये अशा परिस्थिती, अशा प्रकारची परिस्थिती ज्या वेळेला उद्भवते त्यावेळेला त्यावेळेला काय झालं होतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला या प्रश्नाचा विचार करायला लागेल। तर्काने विचार करायला लागेल, अनुमानाने विचार करायला लागेल, चर्चेने विचार करायला लागेल आणि मग काहीतरी एका निष्कर्षाप्रत यावं लागेल। मग आता आपण तर्काने विचार करूयात की अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यावर काय होतं। आपण शिवाजी महाराजांच्या काळातल्या परिस्थितीचा विचार करूयात। शिवाजी महाराज ज्या वेळेला अस्तित्वामध्ये होते त्यावेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा आणि शिवाजी महाराज सार्वभौम राजे व्हावेत आणि मी त्यांना मुजरा करावा असं किती लोकांना वाटत होतं। विषय फक्त ब्राह्मणांपुरता मर्यादित नाही, विषय मराठे, मुघल, राजपूत, बुंदेले, अजून कर्नाटकामधले काही लोक असतील, जो भूभाग शिवाजी महाराजांनी जिंकला होता, त्या किती लोकांना असं वाटत होतं की शिवाजी महाराजांनी सार्वभौम राजा व्हावं, शिवाजी महाराजांनी छत्रपती व्हावं आणि मी जाऊन त्यांना मोठेपणा देऊन मुजरा करावं। असा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की मोगल, राजपूत, मराठे, त्याच्यानंतर ब्राह्मण, या कोणालाच असं वाटत नव्हतं की शिवाजी महाराज सार्वभौम राजे व्हावेत। त्याचं एक कारण असतं की समकालीन जी व्यक्ती असते ती समकालीन व्यक्तीचा मोठेपणा इतर घटकांना मान्य करणं हे फार जड जातं। म्हणजे माझ्यामधलाच एक माणूस हा उठून आज राजा होतो आणि मला त्याला मुजरा करावा लागतो हे कोणाला आवडत नाही। आपण असं म्हणतो की ब्राह्मणांनी विरोध केला असावा, तर इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांचा राजा व्हायला ब्राह्मणांचा विरोध असा असेलच त्यावेळेला, कारण ब्राह्मण समजा आपण असं धरून चालू की धर्मसंस्थेचे एक प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होते, तर धर्मसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून राजसत्ता जर धर्मसत्तेपेक्षा प्रबळ होत असेल तर धर्मसत्तेचे प्रतिनिधी म्हणून ब्राह्मणांनी विरोध केला तर समजण्यासारखं आहे। पण त्याच्याबरोबरच मराठा समाजाचा देखील शिवाजी महाराजांना सार्वभौम सत्ताधीश किंवा राज्याभिषेक करून घेण्यासाठी मनोमन अगदी भरून जरी दाखवलं नाही तरी जी काही प्रतिष्ठित घराणी होती त्या प्रतिष्ठित घराण्यांचा विरोध होता, कारण शिवाजी महाराजांचं भोसले कुळे उदयास येण्याच्या आधी जाधव, त्यानंतर घोरपडे, त्यानंतर आपण शिर्के, लखम सावंत हे जे लोक होते हे लोक स्वतःला राजे समजत होते। चंद्रराव मोरे असतील जावळीचे, त्यांना तर आदिलशहाने किताब दिला होता,
चंद्रराव मोरेने ते शिवाजी महाराजांना सरळ सरळ म्हणलं होतं की तुम्ही कुठले राजे, तुम्ही कालचे राजे झालात, घोरपडे पण शिवाजी महाराजांना राजे मानत नसत. याचा अर्थ काय आहे की जे मराठा समाजातले प्रस्थापित लोक होते त्या लोकांना पण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करणं आवडलेलं नसणार आहे. जे शिवाजी महाराजांचे शत्रू होते त्याच्यामध्ये मोगल असतील, तर औरंगजेब बादशहाला शिवाजी महाराज राजे झाले आणि त्यांना सिंहासन मिळालं, त्यांनी डोक्यावर छत्र धरलं, परमेश्वराने त्यांना राजा म्हणून घोषित केलं, ही गोष्ट औरंगजेबाला पटेल काय? नाही पटणार. म्हणजे ज्या वेळेला आपण या प्रश्नाचा विचार करतो की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध असावा का किंवा विरोध होता का, तर त्यावेळेला फक्त एका घटकाचा विचार करून चालत नाही, आपल्याला सगळ्या घटकांचा विचार करावा लागतो. आणि त्याचं सार असं येतं की शिवाजी महाराजांनी जे काही राज्य उभं केलं ते स्वतःच्या कर्तृत्वाने घाम गाळून उभं केलं, शून्यातून उभं केलं, नवीन माणसं जोडून उभं केलं. जे प्रस्थापित लोक समाजामधले होते त्या प्रस्थापितांचा त्यांना विरोधच झाला, त्यामुळे शिवाजी महाराज धर्माच्या दृष्टीने राज्याभिषेक होऊन त्यांना त्यांच्या राज्याला एक धार्मिक अधिष्ठान मिळावं, एक तात्विक अधिष्ठान मिळावं, आणि आता आपल्याला त्यांच्यासमोर जाऊन झुकावं लागेल आणि मुजरा करावा लागेल. त्या काळातल्या प्रस्थापितांना कोणालाही आवडणारं नव्हतं. मग त्याच्यामध्ये मुघल, मराठे, राजपूत, ब्राह्मण हे सगळे समाजातले लोक आहेत. आता आपण या गोष्टीचा विचार करूयात की जो प्रश्न विचारला जातो की ब्राह्मण समाजाचा विरोध असावा, मला असं वाटतं की ब्राह्मण समाजाचा विरोध असावा का असं म्हणण्यापेक्षा आपण धर्मसत्तेचा विरोध असावा का असा प्रश्न विचारला पाहिजे. तसा प्रश्न विचारला तर ते जास्त संयुक्तिक होईल. कारण राजसत्ता आणि धर्मसत्ता, मगाशी जसं मी म्हणलो तसं, या दोन्ही सत्ता ज्या असतात समाजामध्ये ते सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावरचा या सत्तांचा जर प्रभाव कमी झाला तर या सत्तांना अर्थच राहत नाही. म्हणजे धर्माचा प्रभाव जर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातला कमी झाला तर मग लोक देवळामध्ये जाणार नाहीत, लोक देवाकडे जाणार नाहीत. जे देवाच्या नावाने दुकान काढून बसलेले आहेत किंवा 24 तास ज्यांचा धर्म हाच व्यापार आहे, धर्म हाच धंदा आहे, त्यांचं दुकान चालणार नाही जर लोक देव मानेनसे झाले, लोक नास्तिक झाले, आले नाहीत, किंवा धर्माची जी सूत्र आहे ती सूत्र लोक पाळेनसे झाले, तर मग या लोकांना कोण भाव देणार आहे? ही परिस्थिती आहे. त्यामुळे ही परिस्थिती काही आपल्या देशामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये आहे असं नाही, जगामध्ये सगळीकडे हीच परिस्थिती आहे. जे जे म्हणून धर्माचे ठेकेदार आहेत त्यांना नेहमी भीती वाटत असते की धर्माचा प्रभाव समाजावरून ओसरू नये. मग धर्माचा प्रभाव समाजावरून ओसरतो कसा काय? धर्माचा प्रभाव समाजावरून ओसरतो ज्या वेळेला एखादी राज्यसत्ता जास्त प्रबळ होते. म्हणजे एखादा राजा एवढा शक्तिशाली होतो किंवा एखादा राजा एवढा क्रूर आणि हुकुमशहा होतो की त्याच्यापुढे कोणाचं काही चालत नाही. म्हणजे धर्माचे ताबेदार आहेत त्यांचं पण काही चालत नाही, तो सगळे नियम धुडकावून लावतो आणि अशा परिस्थितीमध्ये धर्म काही करू शकत नाही. किंवा दुसरा एक प्रकारचा राजा शिवाजी महाराजांसारखा जन्माला येतो की ज्याच्यावर लोक मनापासून प्रेम करतात आणि ज्याने एखादी गोष्ट केली तर त्या गोष्टीला लोक पाठिंबा देतात आणि आपण धर्म त्यावेळेला पण काही करू शकत नाही. धर्मसत्ता आणि राजसत्ता या एकमेकांच्या कमी जास्त प्रमाणामध्ये विरोधातच असतात. काही वेळेला धर्मसत्ता प्रबळ असते, काही वेळेला राजसत्ता प्रबळ असते, काही वेळेला राज्यसत्ता प्रबळ असते, त्यावेळेला धर्मसत्ताचं तेवढं काही चालत नाही, प्राबल्य नसतं. आणि ज्या वेळेला या दोन्ही सत्ता एखाद्या भूभागामध्ये प्रबळ होतात, धर्मसत्ता आणि राज्यसत्ता दोन्ही एका भूभागामध्ये प्रबळ होतात, त्यावेळेला ते राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करतं. इतिहासामध्ये आपल्याला याची भरपूर उदाहरणं पाहायला मिळतात. आता आपण त्याच्यामध्ये जात नाही कारण आपला तो विषय नाही, फक्त एक समजून घेण्याचा विषय आहे की हा धर्मसत्ता आणि राज्यसत्तेचा आपापसातल्या झगड्याचा विषय, आपापसातल्या संघर्षाचा विषय, आणि हा संघर्ष युगानुयुगे चालत आलेला आहे. कारण राजसत्ता प्रबळ झाली की धर्माचा प्रभाव समाजावरचा ओसरतो, धर्मसत्ता प्रबळ झाली की राजसत्तेचा तेवढा प्रभाव समाजावर राहत नाही. मग हे होतं कसं की केव्हा केव्हा एखाद्या धर्मसत्तेचा प्रमुख जो व्यक्ती असतो त्याला मानणाऱ्या लोकांची संख्या वाढते, तो फार शक्तिमान होतो. कधी कधी राजसत्तेचा प्रमुख असणारा व्यक्ती एवढा मोठा होतो की त्याला मानणाऱ्या लोकांची संख्या वाढते, धर्मसत्तेचा प्रभाव ओसरतो. हे काळाच्या ओघामध्ये चालत राहतं. मग इथे जेव्हा आपण असा विचार करतो की ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना विरोध केला असावा का, तर हा प्रश्न विचारायच्या ऐवजी आपण असा विचार केला पाहिजे की धर्मसत्तेने शिवाजी महाराजांना विरोध केला असावा का. कारण ब्राह्मण जे विरोध करत होते ते धर्मसत्तेचे प्रतिनिधी म्हणून विरोध करत होते. व्यक्तिशा ब्राह्मण समाज किंवा ब्राह्मण समाजाचा विचार केला किंवा व्यक्तिशा एखाद्या व्यक्तीचा विचार केला आपण ब्राह्मण समाजातल्या, तर ती व्यक्ती शिवाजी महाराजांना विरोध करत नव्हतो. पुष्कळ ब्राह्मण समाजातले लोक शिवाजी महाराजांच्या पदरी काम करत होते, पुष्कळ लोकांनी शिवाजी महाराजांसाठी स्वतःचे प्राणपण अर्पण केले. कितीतरी लोक असे आहेत की ज्या लोकांनी शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत म्हणून सिद्ध करण्यासाठी जीवाचा आटापिटा केला ब्राह्मण समाजातल्या. शिवाजी महाराजांच्या पदरी असणारे त्यांचे प्रधान असतील, आमात्य असतील, बाकीचे लोक असतील, या लोकांनी शिवाजी महाराजांची वंशावळी शोधून काढून तो सगळ्या गोष्टी गागा वटणपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड
प्रयत्न केलेले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे जेव्हा आपण ब्राह्मण समाजाचा विचार करतो त्यावेळेला हा प्रश्न ब्राह्मण समाजाचा असं धरता कामा नये, आपण तो धर्मसत्तेचा प्रश्न धरला पाहिजे. मग आता ब्राह्मण हे धर्मसत्तेचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करत होते असा जर विचार केला आपण तर तसं करायचं त्यांना कारण काय? तसं करण्याची काही कारणं आपल्याला शिवाजी महाराजांच्या काही कृतीमध्ये आढळून येतात. शिवाजी महाराजांनी काही कृती अशा केल्या की ते समाज सुधारणेच्या दृष्टीने फार पुढची पावलं होती. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलं की मुसलमान धर्मामध्ये एखादी व्यक्ती गेली किंवा एखाद्या माणसाला जर बाटवून मुसलमान केलं असेल त्याच्या इच्छेविरुद्ध तर त्याला परत स्वधर्मामध्ये घेतलं. ह्या गोष्टीला तत्कालीन धर्मसत्तेचा विरोध होता. मी ब्राह्मण समाजाचा विरोध होता असं म्हणत नाही, धर्मसत्तेचा विरोध होता की एखादा माणूस जर चुकून मुसलमान झाला तर त्याला परत हिंदू धर्मात येऊच देत नसत. मग शिवाजी महाराजांनी बजाजी नाईक निंबाळकरना परत हिंदू करून घेतलं, त्याच्यानंतर नेताजी पालकरला परत हिंदू करून घेतलं, अजूनही काही लोक असणार आहेत ज्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत की ह्या उदाहरणावरून पायंडावरून ते परत हिंदू धर्मात येण्याचा मार्ग मोकळा झाला असणार आहे त्यांच्यासाठी. धर्मसत्तेला हे त्यावेळेच्या एक प्रकारे आव्हान होतं. आणि हे सगळं शिवाजी महाराजांनी केलं केव्हा? जेव्हा ते राजा नव्हते, जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला नव्हता तेव्हा केलं. मग उद्या जर शिवाजी महाराज सार्वभौम राजे झाले आणि त्यांची सत्ता सर्वमान्य झाली तर मग शिवाजी महाराज धर्माला किती जुमानतील, ही भीती महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या स्थानिक धर्मसत्तेला वाटत असणार आहे. अजून एक गोष्ट शिवाजी महाराजांनी केली जी काळाच्या पुढची होती ती म्हणजे की असं मानलं जात असे आपल्या धर्मामध्ये की समुद्र उल्लंघन करून जायचं नाही किंवा समुद्र प्रवास करायचा नाही, तसं केलं तर माणसाला पाप लागतं, जे काही करायचं ते इथेच करायचं. म्हणजे आपल्या काळामध्ये त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती होती की पोर्तुगीज डच इंग्रज जे कोणी परकीय होते अरब होते सिद्धी होते ते समुद्रातून येऊन आपल्या देशावर आक्रमण करत होते, इथेच व्यापार करत होते, इथला भूभाग जिंकत होते, इथल्याच लोकांना गुलाम करून विकत होते. पण आपले लोक समुद्रात जायलाच तयार नाहीत, त्याचं कारण धर्म त्यांच्या आड येत होता, धर्माची त्यांना भीती वाटत होती. आरमार बनवायला कोणी तयार नाही, त्यांच्याशी लढायला कोणी तयार नाही, म्हणून जवळजवळ 500 वर्ष किंवा 400 वर्ष तर आपण धरून चालू पोर्तुगीजांचा खूप जास आपल्या देशाला सहन करावं लागलं. जर शिवाजी महाराज नसते तर परिस्थिती फारच बिकट झाली असती. शिवाजी महाराजांनी धर्माच्या पलीकडे जाऊन जहाजं बांधली, आरमार बांधली, त्याच्यानंतर किल्ले बांधले, समुद्रावरून स्वाऱ्या केल्या, सिद्धीला पायबंद बसावं म्हणून समुद्रामध्ये लढाया केल्या, ही गोष्ट पण काय झाली? धर्मसत्तेच्या विरोधामध्ये झाली. शिवाजी महाराजांची कित्येक पावलं ही अशी होती जी समाज सुधारण्याच्या दृष्टीने योग्य होती, नैतिकतेच्या दृष्टीने योग्य होती, पण ती धर्मसत्तेला तत्कालीन हादरा देणारी होती, ती धर्मसत्तेला पसणारी रुचणारी नव्हती. किमान महाराष्ट्रातल्या तरी धर्मसत्तेला पसणारी रुचणारी नव्हती, कारण जर शिवाजी महाराजांचं वर्चस्व वाढलं, शिवाजी महाराजांची क्षमता वाढली, शिवाजी महाराजांची ताकद वाढली, शिवाजी महाराजांना सर्वमान्यता वाढली, तर मग धर्मसत्तेने हे जे चुकीचे नियम बनवले होते किंवा चुकीचे चौकटी बनवल्या होते ते खिळखिळावायला वेळ लागला नसता. ज्यांनी धर्माची दुकानं चालवली होती या नियमांच्या आधारे ती दुकानं चालली नसती. म्हणून शिवाजी महाराजांना धर्मसत्ता एक राजसत्तेला विरोध करायचा, म्हणून धर्मसत्ता राजसत्तेला विरोध करणारच आहे मागाशी मी म्हटलं तसं. कदाचित या कारणामुळं महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला किंवा त्यांच्या राज्याभिषेकाला मान्यता द्यायला नकार दिला असावा. याच्यामध्ये बाकीचा विषय जो आपण म्हणतो व्यक्तिशा किंवा जाती धर्माचा काही विषय नाही, हे धर्मसत्ता आणि राजसत्तेच्या मधलं भांडण आहे, हे समाज सुधारणेच्या मधलं भांडण आहे. जर शिवाजी महाराज प्रबळ होतात, शिवाजी महाराज सर्वमान्य होतात, शिवाजी महाराज शक्तिशाली होतात आणि शिवाजी महाराज याच सुधारणा पुढे राबवतात तर हळूहळू धर्मसत्तेच्या शक्तीचा लोप होत जाईल महाराष्ट्रामध्ये लोकांना दिसत होतं, म्हणून लोकांनी त्या कारणाने विरोध केला असावा. अजून दुसरं एक कारण आहे जे याच्यामध्ये दिलं जातं आणि मांडला पण जातो विषय, तो बऱ्याच वेळेला चर्चेला असताना तो विषय घेतला जातो चर्चेला, कोरामध्ये पण बऱ्याच ठिकाणी लोकांनी ते बोललेलं आहे, म्हणून तो विषय आता मी व्हिडिओमध्ये घेतोय की दुसरं एक प्रकरण आहे की वेदोक्त आणि शास्त्रोक्त. जे काही लोक आज धर्मसत्तेचे स्वतःला पुढारी म्हणून घेतात किंवा धर्मसत्तेचे स्वतःला मक्तेदार म्हणून घेतात, ज्यांना असं वाटतं की मी या वर्णामध्ये जन्माला आलो म्हणून मी श्रेष्ठ आहे आणि बाकीचा दुसऱ्या वर्णामध्ये जन्माला आला म्हणून कनिष्ठ आहे, त्याच्या या विचारसरणीतला या मानसिकतेतलं हे भानगड आहे. विषय काय आहे की 20व्या शतकामध्ये शाहू महाराजांना पण एकाच त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पुरोहितांनी वैदिक मंत्र म्हणून प्रार्थना करायला किंवा वैदिक मंत्र म्हणून पूजा करायला नकार दिला. का? तर म्हणे तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला शास्त्रोक्त मंत्रच म्हणले जातील, वैदिक मंत्र म्हणले जाणार नाहीत. आता वैदिक मंत्र आणि शास्त्रोक्त मंत्र ही काय गोष्ट आहे? तर वेदामधले जे मंत्र आहे जे वापरले जातात पूजनासाठी ते फक्त ब्राह्मण वर्गासाठीच रिझर्व आहेत असं या ठराविक विचारसरणीच्या लोकांचं मत आहे की त्याने बाकीच्या लोकांसाठी ते वापरले जाऊ शकत नाही, तुम्ही कनिष्ठ आहात म्हणून तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनेच मंत्र म्हणून बाकीच्या क्रिया केल्या जातील.
शाहू महाराज कोल्हापूरचे काही सर्वसाधारण व्यक्ती आहेत का, का छोटी व्यक्ती आहेत का, त्यांना पण एखादा माणूस त्यांच्याच हाताखाली काम करणारा असं उर्मटपणे उत्तर देऊ शकतो याचा अर्थ काय आहे? की मानसिकता किती टोकाची आहे याचा विचार करण्याची गरज आहे. दुसरी एक गोष्ट विचार करण्याची गरज आहे की मानसिकता आहे जी कालही होती, म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधी देखील होती, शिवाजी महाराजांच्या काळात देखील होती, शिवाजी महाराजांच्या नंतर कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या काळात ती फार उफाळून आली आणि ती पुढे देखील राहणार आहे, कारण ही मानसिकता आहे. काही लोक असं समजतात समाजातले नेहमी की मी अमुक एका धर्मामध्ये जन्माला आलो, मी आम्ही अमुक एका जातीमध्ये जन्माला आलो तर मी दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे, आणि ते श्रेष्ठत्व त्यांना सहजासहजी सोडायचं नसतं. त्यांना ते कोणत्या नाही कुठले नियमाने सिद्ध करायचं असतं, आपलं वेगळेपण मोठेपण सिद्ध करायचं असतं. हा मानवी स्वभावाचा भाग आहे. त्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा त्या एका माणसाला त्या जातीला दोष देऊन उपयोग नाही. दुसऱ्या कुठल्या जातीतला माणूस जरी तिथे जाऊन बसला तरी काही काळाने त्याला त्याचे फायदे मिळायला लागल्यानंतर तो तसाच वागायला लागेल. ब्राह्मण समाजातले सगळेच लोक या पद्धतीने विचार करत नाहीत. काही मोजके लोक आहेत ज्यांना त्या गोष्टीचा फायदा हवा आहे की आपण त्या वर्णामध्ये जन्माला आलो आणि तो त्यांना सोडायचा पण नाही आहे. ते काही मोजके लोक हा विचार करत असतात, पण आजकाल समाज सुधारणा सगळीकडे झालेली आहे. दुसरा मुद्दा हा आहे की ब्राह्मण समाजाला मी त्याच्याबद्दल दोष देणार नाही की ब्राह्मण समाजातल्या एखाद्या माणसाने असा विचार केला, तर त्याचं कारण आहे की जर तुम्ही मोठ्या इतिहासाचा विचार केला, मोठ्या कालखंडामध्ये इतिहास बघितला तुम्ही, तर आपल्या असं लक्षात येतं की 1000, 2000, 3000 वर्षाचा तुम्ही इतिहास बघा मागे जाऊन, आपल्या देशाचा बघू नका, दुसऱ्या देशाचा इतिहास बघा मागे जाऊन, जो जो कोणी माणूस धर्मसत्तेच्या श्रेष्ठ पदावर जाऊन पोहोचला किंवा शीर्ष पदावर जाऊन पोहोचला, पिढ्यानुपिढ्या तिथेच राहिला, त्या त्या माणसामध्ये तो अहंकार, ते विचार, त्या गोष्टी, ते दुर्गुण, ते सगळं येतच. त्याच्यामध्ये कुठल्या जातीचा किंवा माणसाचा एखाद्या दोष नाही आहे किंवा एखाद्या आपण जातीला माणसाला धरू शकत नाही. कोणी माणूस त्या ठिकाणी जाऊन बसला आणि त्याला आयत्या सगळ्या त्या गोष्टी मिळायला लागल्या तर तुझ्या सहजही सोडायला तयार होतो. पण याचा अर्थ असा नाही की ते सगळेच लोक तसे आहेत. मग हे वेदोक्त आणि शास्त्रोक्त हे पण कुठेतरी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असणार आहे. जर कोणीतरी शिवाजी महाराजांना शूद्र म्हणत असेल त्यावेळेस, जसं म्हणलं जातं की शिवाजी महाराज शूद्र होते म्हणून राज्याभिषेकाला नकार दिला, तर याच्यामध्ये सत्य काय असावं आपण काही सांगू शकत नाही आता की सत्य असेल किंवा सत्य नसेल. पण ही जी मानसिकता आपल्याला दिसते आहे ही मानसिकता पिढ्यानुपिढ्या पिढ्यांची आहे, शिवाजी महाराजांच्या आधीची पण आहे, आणि मला वाटत नाही की अजून पुढचे पण काही पिढ्यात ही मानसिकता जाईल म्हणून. जोपर्यंत विज्ञान येत नाही किंवा पूर्णपणे धर्म नाहीसा होत नाही तोपर्यंत ही मानसिकता जाणार नाही. जोपर्यंत धर्म ही संकल्पना अस्तित्वात आहे, त्या धर्माच्या शीर्षपदावर काही लोक बसलेले आहेत, तोपर्यंत ते त्याचा फायदा घेण्याचा किंवा स्वतःला श्रेष्ठ समजण्याचा आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजण्याचा प्रयत्न करत राहणार. त्याच्यामुळे कोणा एका समाजाला किंवा जातीला किंवा व्यक्तीला आपण दोषी ठरवायचं काही कारण नाही. ही एक मानसिकता आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या सगळ्या गोष्टींचं सार काय निघतं? ब्राह्मण समाजाने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला असावा का, या प्रश्नाचं उत्तर काय? ब्राह्मण समाज असं आपण म्हणू शकत नाही, पण धर्मसत्तेने विरोध केला असावा, कारण धर्मसत्तेचा शिवाजी महाराजांच्या सुधारणा जे काही शिवाजी महाराज करत होते समाजामध्ये, त्या सुधारणांना विरोध असणार हे उघड आहे. कारण त्या सुधारणा उघड उघड बंडखोरी आहे. शिवाजी महाराज जे करतात ते की समाजामध्ये धर्मसत्तेच्या विरोधामध्ये बंडखोरी आहे. आणि शिवाजी महाराजांनी जे काही केलं, धर्माला न्याय दिला, बाकीच्या गोष्टी केल्या, साधू संतांचा मान ठेवला. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतो की शिवाजी महाराजांनी त्यांच्या जे जे सहवासामध्ये साधू संत आले त्या प्रत्येक साधू संतांच्या चरणावर डोकं ठेवलं, मान दिलं, पण आपला मेंदू काढून कधी कोणाच्या पायावर ठेवला नाही. ती गोष्ट शिवाजी महाराजांनी कधी केली नाही. आणि कोणत्याही धर्मसत्तेला नेहमी बिंडूक लोक आवडतात की जे मेंदू काढून त्यांच्या पायावर ठेवतात, विचार करत नाही. धर्माचं म्हणणं असतं मी सांगतो ते तुम्ही ऐका, त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही. शिवाजी महाराजांसारखा मनुष्य ती गोष्ट करणार नाही. तो तुमचा मान ठेवेल, पण जे योग्य आहे तेच करेल. अयोग्य गोष्टी किंवा तुम्ही एखादी गोष्ट आणि तिने किंवा चुकीने करणार असाल तर त्या गोष्टी तो माणूस करणार नाही. त्याच्यामुळे धर्मसत्तेचा शिवाजी महाराजांशी वावडा असणार, वाकडा असणार. पण शिवाजी महाराजांनी जे काही त्यावेळेला शक्ती मिळवलेली होती किंवा त्यांची लष्करी क्षमता वाढलेली होती, शिवाजी महाराजांनी जे काही कर्तृत्व गाजवलेलं होतं त्यामुळे जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा उजळलेली होती, त्यामुळे समोरासमोर धर्मसत्तेला त्या गोष्टी बोलता येणं शक्य झालेलं नसणार त्यावेळेला. पण आजही आपण असं म्हणू शकत नाही पुराव्यानिशी की कोणी अशा प्रकारे विरोध केला होता किंवा कोणी एका ब्राह्मण माणसाने शिवाजी महाराजांवर जाऊन आरोप लावला किंवा कोणी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला नकार दिला किंवा कोणी काहीतरी कारण सांगितलं, तसं कुठल्याही लिखित पुराव्यामध्ये आपल्याला आढळत नाही. आपण आता जी काही चर्चा करतोय ती तर्काने चर्चा करतोय, आपण विचाराने बोलतोय की आजूबाजूच्या कालखंडामध्ये काय झालं असावं, शिवाजी महाराजांनी काय कृती केली, त्याचे काय पडसाद उमटलेले असावेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. आता दुसरा एक मुद्दा राहिला की गागाभट्टांना कोण घेऊन आलं, गागाभट्ट स्वतः आले का गागाभट्टांना शिवाजी महाराज घेऊन आले का महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी नकार दिला म्हणून गागाभट्टांना बोलवावं लागलं का गागाभट्टांना स्वतःलाच दक्षिणा पाहिजे होती म्हणून गागाभट्ट आले, तर हा गागाभट्ट वेगळं प्रकरण आहे.
म्हणजे हा जो प्रश्न विचारला गेला त्याच्यात लोक नेहमी मिसळ करतात, सरमिसळ करतात की ब्राह्मणांनी विरोध केला असावा का, हा वेगळा मुद्दा आहे आणि गागाभट्ट आले कसे हा वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे आता आपण गागाभट्टांबद्दल याच्याबद्दल बोलणार नाही आहोत. आपण फक्त एवढीच कन्सेप्ट क्लिअर करून घेतोय की जर कोणी तुम्हाला हा प्रश्न विचारला किंवा हा प्रश्न तुमच्या समोर आला तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की हा प्रश्न कुठेही इतिहासामध्ये लिहिलेला नाही आहे, कोणत्याही विश्वसनीय संसाधनामध्ये लिहिलेला नाही आहे. त्यामुळं तो झाला होता असं आपल्याला म्हणता येत नाही. पण परिस्थिती आजूबाजूची जी आपल्याला दिसते शिवाजी महाराजांच्या कालखंडातली, ती परिस्थिती बघता आपण एवढं म्हणू शकतो की धर्मसत्तेचं शिवाजी महाराजांच्या राजसत्तेला विरोध जरी नसला तरी धर्मसत्ता शिवाजी महाराजांच्या राजसत्तेबरोबर तेवढीशी खुश नसणार. कारण शिवाजी त्याला कारण आहे, मागाशी मी म्हटलं तसं शिवाजी महाराजांच्या सामाजिक सुधारणा करतात, त्या सामाजिक सुधारणा हा दादा धर्मसत्ता आणि राजसत्तेचा प्रश्न उरला ब्राह्मण समाजाचा प्रश्न आहे. तर ब्राह्मण समाजाचा शिवाजी महाराजांना विरोध असण्याचं काही कारणच नाही आहे. कारण कित्येक ब्राह्मण पदाधिकारी शिवाजी महाराजांच्या हाताखाली काम करतात आणि हेच ब्राह्मण पदाधिकारी शिवाजी महाराजांना क्षत्रिय म्हणून सिद्ध करण्याच्या मागे लागलेले आहेत. उरलेले जे लोक आहेत ते लोक शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सुखाने नांदतायत, जिथे असतील नसतील तिथे. शिवाजी महाराज राजा होऊ नयेत असं त्यांना न वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. जे कोणी मगाशी मी म्हणलं तसं की धर्मसत्तेच्या शीर्षपदी बसल्यामुळे अंगामध्ये त्यांच्या जे दुर्गुण येतात, कोणत्याही व्यक्तीचे दुर्गुण अंगामध्ये आल्यामुळे, काही जर ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीने धर्मसत्तेच्या नावाने किंवा ब्रह्मसत्तेच्या आधारे किंवा धर्मसत्तेचा कैवार घेऊन जर असं काही विरोध केला असेल तर केला असेल, पण ते बोलू नाही शकत आपण. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर साधं सोपं आणि सरळ आहे. हे धर्मसत्ता आणि राजसत्तेचं भांडण आहे, कुठल्याही समाजाचं भांडण नाही आहे, आणि आपणही त्याच्याकडे त्या दृष्टीनेच बघितलं पाहिजे. हे आत्ताचं उत्तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला यूट्यूबवर खाली कमेंट करून सांगा. कोरावर पण माझ्या मित्रांनी मला प्रश्न विचारला होता, तुम्ही पण मला कोरावर या गोष्टी व्हिडिओचं उत्तर देऊन सांगू शकता. आता आपण इथेच थांबूया, पुढच्या भागामध्ये भेटूयात आपण पुढच्या एका नव्या प्रश्नासोबत. धन्यवाद.